नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्था निजे सुमनताई वसंत पाटील कनिष्ठ विद्यालय व सर्वोदय विद्यालयाचा 12वीचा निकाल 100% लागला असून 10वीचा निकालही 100% लागला। ह्या विद्यालयाचा गेली 5 वर्षे 100% निकाल लागत असून नेहमीच ही शाळा उच्चांकावर असते। शाळेच्या प्रगतीमध्ये शिक्षकवृंद, विद्यार्थी व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते। शाळेच्या वतीने अव्वल स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला। नमस्कार, मी वसंत रामचंद्र पाटील, संस्थापक अध्यक्ष संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्था निर्णय। ह्या संस्थेतर्फे आपल्या इथे आमच्या स्वतःच्या जागेत 18 वर्षापूर्वी सर्वोदय विद्यालय, रवींद्रनाथ टागोर न्यू इंग्लिश स्कूल आणि त्यानंतर काही वर्षांनी सुमनताई वसंत पाटील ज्युनियर कॉलेज आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स अशा शाखा आम्ही इथे सुरू केल्या आणि आज त्या चांगल्या प्रकारे त्या शाखांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांची तयारी करून घेत आहोत। ह्या वर्षी आणि गेल्या वर्षी आमच्या शाळेतनं जे 10वीच्या परीक्षेला विद्यार्थी बसले ते 100% सगळेचे सगळे पास झाले। हे एकमेव वैशिष्ट्य नाही तर त्यांनी परीक्षेमध्ये चांगलं पर्सेंटेजसुद्धा मिळवलेलं आहे। आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी शाळेच्या सुरुवातीपासून, म्हणजे 10वीला आमच्या शाळेतले विद्यार्थी बसले तेव्हापासून प्रत्येक वर्षी कधी 100, परंतु प्रत्येक वर्षी जरी 100% निकाल लागला नाही तरी 90-95च्या खाली आम्ही कधीही आलो नाही। आणि ह्या 2 वर्षामध्ये तर आमचा 100% रिझल्ट लागला विद्यार्थ्यांनी, त्याच्याबद्दल आम्हाला समाधान आहे, आनंद आहे। आणि याचं श्रेय खऱ्या अर्थाने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्ग आणि आमच्या संस्थेचा जो काय हातभार असेल तो ह्या सगळ्यांच्या एकत्रित सामूहिक आणि प्रयत्नाने हे यश आमच्या ह्या संस्थेला लाभत आहे, त्याच्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे। आणि हे सगळं अचीव करण्यामध्ये मुख्य श्रेय असेल तर काही ज्या शासनाकडून आम्हाला जे सांगितल्या गेलेल्या जे आपल्या संस्थेमध्ये शालेय समिती आहे, म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांची समिती, ह्या सगळ्या जो अभ्यासक्रम आहे, ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या शिक्षणाच्या संबंधी आहेत, स्पोर्ट्सच्या संबंधित आहेत, अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीबद्दल तेथे चर्चा होते आणि त्यामुळे पालकांचा, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांचा समन्वय साधला जातो। पालक सभासुद्धा आम्ही नेहमी नियमितपणे घेत असतो। पालक सभेचा सुद्धा जो आम्ही मेंटेन केलेला आहे आमचा रिझल्टच्या संबंधी, त्याच्यात महत्त्वाचा वाटा आहे। कारण पालक सभेला पालक उपस्थित राहतात। आता ही गोष्ट खरी आहे का जास्तीत जास्त पालक म्हणजे त्यांच्या माताच बऱ्याच वेळेला जास्त प्रमाणात हजर असतात, पण ते एका अर्थाने ते चांगलंच आहे। काही ज्या सूचना विद्यार्थ्यासंबंधी आम्ही तिथे देतो, शिक्षक देतात आणि त्याचा परिणाम त्या शिक्षक, त्या विद्यार्थ्याच्या काय अडचणी असतील त्या दूर होण्यामध्ये होतो आणि त्याच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतो। अशी सर्व तऱ्हेने आम्ही विद्यार्थ्यांची कशी जास्तीत जास्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचाही विकास होईल, त्यांच्या अभ्यासक्रमामध्येही ते कुठे कमी पडणार नाहीत अशी आम्ही काळजी घेत असतो। आता मागची 2 वर्षे जी करोना काळ म्हणून जो ओळखला जातो अतिशय म्हणजे अगदी म्हणजे शिक्षण संस्थांच्या दृष्टीने अतिशय वाईट असा तो काळ होता। विद्यार्थी घरी ऑनलाईन काय करायचं त्यांना नीट कळत नव्हतं, पालकांनाही हे काय जास्त समजू शकत नसतं, तर काही समजूतदार पालक आणि आमची संस्था, शिक्षक ह्या सगळ्यांच्या विचारातनं आम्ही ठरवलं का ज्या पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवायचं असेल ऑफलाईन त्यांचे शिकण्यासाठी, शिकवणी घेण्यासाठी, वर्ग चालवण्यासाठी, तर त्या गेल्या 2 वर्षामध्ये त्याच्यात आम्ही खंड पडू दिला नाही। करोना काळातली योग्य ती सर्व प्रकारच्या खबरदाऱ्या, काळजी, अगदी सॅनिटेशन, मास्क या सगळ्या काळज्या घेऊन
ऑफलाइन वर्गसुद्धा चालले गेले, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हा कमी झाला नाही. आणि जेव्हा आपण ज्या शाळा सुरू केल्या तेव्हा विद्यार्थी उत्साहाने आज पुन्हा आपली तयारी करत आहेत. आणि मला वाटतं त्यामुळेच जे यश ह्या वर्षी मिळालं, मागच्या वर्षी मिळालं, हे प्रत्येक वर्षी मिळेल असा माझा विश्वास आहे. मी वीरेंद्र वसंत पाटील, सर्वोदय विद्यालय मुख्याध्यापक. आमच्या संकल्प बहुद्देश सामाजिक संस्थेद्वारे सर्वोदय विद्यालय रवींद्रनाथ टागोर नियम विश्वकुल आणि श्रीमती सुमनताई वसंत पाटील कनिष्ठ महाविद्यालय हे चालवलं जातं. सर्वोदय विद्यालय हे मराठी माध्यम, याच्यामध्ये यावर्षी आमचा 100% रिझल्ट लागलेला आहे. मागच्या वर्षी देखील आता 10वीला 100% रिझल्ट होता, परिणाम होता 10वीच्या विद्यार्थ्यांचा. खूप विद्यार्थी चांगल्या पद्धतीने मेहनत करतात, अभ्यास करतात आणि त्याच्यातून हे यश मिळालेलं आहे. यावर्षी 10वीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक तन्वी भंडारी या विद्यार्थिनीने मिळवला, तिला 90% मार्क्स मिळाले. त्याच्यानंतर मनस्वी भंडारी या विद्यार्थिनीचा दुसरा क्रमांक आला, तिला 89.6 मिळाले. त्याच्यानंतर तिसरा क्रमांक तेजल विनायक पाटील या विद्यार्थिनीला 88.4 एवढे गुण मिळाले. म्हणजे तीन विद्यार्थ्यांचं बघितलं तर फक्त 0.6 फरक प्रत्येकीमध्ये होता. एक चांगली स्पर्धा त्यांच्यामध्ये, निकोप अशी स्पर्धा होती. विद्यार्थ्यांच्या फक्त मार्कांचा मी गुणांचा विचार करत नाही तर त्याच्याबरोबर त्यांचा व्यक्तिमत्व विकास असं याच्याकडे देखील आम्ही लक्ष देत असतो. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम शाळेतर्फे राबवले जातात. त्याच पद्धतीने इतर उपक्रम असतील, म्हणजे गणपती उत्सव, त्याच्या दरम्यान आपण गणपती मूर्ती तयार करणं, त्याच्या रंगरंगोटी करणं यासारखे उपक्रम करत असतो. किंवा अगदी विद्यार्थ्यांना पुढील व्यावसायिक संधीच्या दृष्टीने कुक्कुटपालन असेल त्यांची माहिती देखील देत असतो. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धांमध्ये देखील ते भाग घेत असतात. आणि पालकांचा देखील सहभाग याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने असतो. वेगवेगळ्या पालक सभा मी ज्या घेत असतो त्या पालक सभांना देखील पालक चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत असतात. आणि पालकांचा सहभाग, विद्यार्थ्यांची मेहनत, त्याचबरोबर आमचे शिक्षक जे आहेत ती मेहनत घेतात, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना आज हे यश आम्हाला मिळवून दिलेलं आहे. 100% म्हणजे पूर्ण विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत आणि चांगल्या गुणांनी पास झालेले आहेत. केवळ त्यांचं यश हे गुणांचं नाही तर त्याच्याबरोबर त्यांनी आपलं व्यक्तिमत्व देखील याच्यामधून विकसित केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना पुढे देखील अशाच प्रकारचे यश मिळेल. जे कष्ट करण्याची सवय ती आत्तापासून त्यांना चांगल्या पद्धतीने आहे. त्यांचे वेगवेगळे उपक्रम, ज्या त्या उपक्रमांमधून देखील व्यक्तिमत्व विकास होतो. झाडं वृक्ष संवर्धन असेल यांसारखे देखील उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो. आणि प्रत्यक्ष म्हणजे नुसतं वृक्ष लागवड नाही तर त्यांचं संगोपन करून, आज आम्हाला ग्रामपंचायतीकडून जे जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या जागेमध्ये आम्ही वर्ग चालू केलेले होते आणि त्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीने वृक्षारोपण केलेलं आहे. आणि तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणी जे खडकाळ जागा होती तिथे आज विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने झाडं लावून ती जगवलेली. अशा वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांमार्फत करून घेतले जातात किंवा विद्यार्थी करत असतात. तर खरोखरच आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.